देवेंद्रजी फडणवीस आपण ज्या पद्धतीने शिवसेनेसारख्या आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत असे एक वक्तव्य केलं, त्याचा आम्ही सुरुवातीला जाहीरपणे निषेध करतो. बांगड्या हे आमच्या महिलांचं एक आभूषण आहे. आणि एक गोष्ट फक्त लक्षात आणून देते, मैसासूर नावाच्या असुराचा वध बांगड्या घातलेल्या देवीनेच केला होता. आपल्यासारखे नकारात्मक विचार असलेल्या असुरांचा वध करायलाही महाराष्ट्राच्या रणरागिणी मागे हटणार नाहीये. आणि याचं उदाहरण म्हणजे आपण सत्तेतनं पायउतार झालेला आहात. दुसरी गोष्ट, स्त्री पुरुष समानता समजून घेण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलेला आहात. त्याच्यामुळे सातत्याने आपला मधला हा मनोवाद उफाळून येतो. हे आपलं एक मनोवादी वाक्य आहे, कुठेतरी स्त्रियांना दुय्यम लेखायचं, त्यांच्यावर अत्याचार करायचा, अन्याय करायचा, सातत्याने कुठेतरी त्यांचे इज्जतीचे वाभडे ओढत राहायचं. ही एक आपली संस्काराची भाषा आहे. त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने आपला जाहीर निषेध करतो. याबाबत आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला भगिनींची माफी तर मागायलाच हवी, पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन आम्हाला खरं मनापासून आनंद याचा वाटतो की आपल्यासारख्या प्रतिगामी विचाराचा आणि महिलांना सातत्याने दुय्यम लेखणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या पदावरती आपण विराजमान नाही, याचाही मनापासून आनंद वाटतो.